नमस्कार डॉक्टर कीर्ती हिंदी की दुनिया इस पर आपका स्वागत आहे ह्या चॅनलवर तुम्हाला फक्त हिंदीच नव्हे तर मराठीचे सुद्धा व्हिडिओज मिळणार आज आपण सावतामाळी यांनी लिहिलेले कांदा मुळा भाजी ह्या अभंगाचे अर्थ बघणार आहोत अर्थ काय स्वाध्याय बघणार आहोत तर या आपण स्वाध्याय सुरू करूया यातले शब्दार्थ या प्रकारे आहेत मोठ म्हणजे बेलांकडून किंवा रेड याकडून विहिरीतील पाणी वर काढण्याचे साधन नाडा म्हणजे मोठा व जाड दोर सरहाट मोठेचा वरचा दोर असं पण आपण त्याला म्हणू शकतो दोरी म्हणजे बारीक दोर आणि मुख म्हणजे वदन विहीर म्हणजे आड आणि अवघा म्हणजे संपूर्ण प्र स्वाध्याय पहिला प्रश्न दिलेला आहे संत सावतामाळी यांना परमेश्वराचे अस्तित्व कशाप्रकारे प्रकारे जाणवे किंवा हा प्रश्न असाही विचारू शकतात की संत सावतामाळी यांना परमेश्वराचे अस्तित्व कोठे व कसे जाणवते उत्तर बघूया संत सावतामाळी आपला व्यवसाय आणि परमेश्वर हे दोन्ही वेगवेगळे आहेत असे मानत नाहीत कळलं ते आपला व्यवसाय आणि परमेश्वर हे दोन्ही एकच आहे असे मानतात म्हणून आपल्या मुळ्यात त्यांना परमेश्वराचे दर्शन होतात परमेश्वर दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य नसले तरीही आपल्या भक्तीच्या जोरावर प्रत्यक्ष ते पंढरीलाच आपल्या मळ्यात त्यांना आणतात आणि सांगतात की मळ्यात लावलेला कांदा मुळा व अन्य भाज्या जणू विठाई माऊली आहेत असे त्यांना प्रत्यय येते आपल्या नित्यक्रमात ईश्वरास शोधणाऱ्या संत सावतामाळी यांना आपल्या मळ्यातच विठ्ठलाचे दर्शन होऊन जातात किती सुंदर पंक्ती आहे हे ना म्हणजे संत सावतामाळी जे आहेत ते काय म्हणजे कर्म हे प्रधान आणि कर्म म्हणजेच ईश्वर ह्याच्यामध्ये विश्वास करणारा माणूस होता आणि त्यांचे म्हणणे की जो व्यक्ती आपल्या कामाला कामचुकारी करत नाही त्याच्यासोबत नेहमीच परमेश्वर असतो आणि म्हणून त्याला कुठेही देवळात वगैरे जायची गरज नसते त्याचा कामच त्याच्यासाठी त्याचे ईश्वर आहे हे इथे संत सावतामाळी आपल्याला सांगतायत म्हणून जेही कार्य आपण करत असतो ते कार्य आपण पूर्ण मन लावून पूर्ण इच्छेने मनापासून जर का केले तर तिथेच आपल्याला ईश्वरचे दर्शन घडतात म्हणजे काम आणि ईश्वर हे वेगवेगळे नाही पुढचा प्रश्न बघूया संत सावतामाळी यांच्या भक्तीचे वेगळेपण कशात आहे किंवा संत सावतामाळी यांच्या भक्तीचे वेगळेपण आपल्याला कसे जाणवते आणि आपण कसं म्हणू शकतो याला की त्यांची भक्ती इतरांपेक्षा कशी निराळी ठर ठरते निराळी म्हणजे वेगळी आहे ना त्यांची म्हणजे भरपूर लोक भक्ती करत असतात आपण बघतो की भजन करत असतात कीर्तन करत असतात देवळात जातात आहे ना घरी देवाची पूजा दोन दोन तीन तीन तास करतात वगैरे तर मग हे जे संत सावता माळी आहे त्यांची भक्ती जी आहे ईश्वराप्रती ती कशी काय दुसऱ्यांपेक्षा वेगळी आहे ते आपल्याला इथे सांगायचे आहेत तर आपण उत्तरात काय लिहूया बघूया संत सावतामाळी यांनी कर्मचा संबंध कर्माचा संबंध येथे हा कर्माचा संबंध भक्ती मार्गाशी जोडलेला आहे ते म्हणतात ईश्वराला शोधण्यासाठी देवळात किंवा तीर्थक्षेत्राला जाण्याची ग काहीही गरज नाही कारण देव प्रत्येक जागी असतो जेथे कष्ट असते तेथे देव असतो म्हणून इतर भक्ताहून होऊन सावदामाळी यांची भक्ती वेगळी ठरते नाही का इथे थेट सांगतात ते थे। की बाबा तुम्हाला कुठेही देवळात किंवा तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही तीर्थक्षेत्राला माणूस का जातो आपले पाप धुवायला जातो है ना काही पाप वगैरे झाले असतील हाताने आपल्या तर ते पाप जे आहे ते धुवून जावेत आणि त्याचं सगळं मिटून जावं ह्यासाठी तीर्थक्षेत्राला जातात मग तीर्थ म्हणजे काय आपण काहीतरी चांगले कार्य करायला पुढे बघतो की नाही तर मग जेव्हा आपल्या आजूबाजूला आपण कधी बघितलं आणि तिथेच जर का आपल्याला अशी लोकं दिसली ज्यांना आपली गरज आहे आपल्या मदतीची गरज आहे तर त्यांची जर का आपण मदत केली त्यांना जर का आपण सहारा दिला तर तेच आपलं तीर्थक्षेत्र आहे की आहे ना कुठे तीर्थक्षेत्राला जायची गरज आहे का नाही देवळात जायची गरज आहे का जर आपण आपल्या आईवडिलांना म्हणजे त्यांची प्रामाणिकपणे जर का सेवा केली आणि त्यांच्या दुखण्या सुखण्यात आपण त्यांना व्यवस्थित सांभाळ त्यांचा केला तर मग आपल्याला कुठे देवळात जायची गरज आहे का नाही तर इथे सा संत सावतामाळीचे म्हणणे तेच आहे की तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही देवळात जाऊ नका तुम्ही तीर्थक्षेत्राला जाऊ नका जे तुम्ही करता ते तुमचे कर्मच तुमचे ईश्वर आहे हे मान मानून आणि तुम्ही ते कार्य करा पुढे ते काय म्हणूनच त्यांची जी भक्ती आहे ती इतरांपेक्षा जरा वेगळी ठरते आणि संत सावतामाळी यांना आपल्या कामातच परमेश्वराचे रूप दिसते काम केले तर सर्व काही आता आळशी माणूस जर का बसून राहिला आणि देवदेव करत बसला तर त्याला काय घरामध्ये त्याच्या अन्न धान्य हे सगळं आपोआप येऊन पडणार आहे का नाही जोपर्यंत तो कामच करणार नाही तोपर्यंत त्याला सगळ्या गोष्टीचे त्यांचे वांदेच होतील नाही का बरं तर मग इथे आपलं जे काही काम आहे त्याला आपण परमेश्वर मानावे मळ्यात दिवस रात्र कष्ट करताना त्यांचे मन फक्त आणि फक्त ईश्वराचरणी लागलेले असे जे पण काम ते करत होते दिवसभर मळ्यात भाज्या वगैरे लावलेल्या होत्या किंवा अजून काही लावलेलं होतं तर तिथे जे कष्ट करायचे ते आहे ना दिवसभर म्हणजे ज्या आपण बाग बागायत लावतो त्याच्यामध्ये पण कष्ट करायला लागतात त्याच्यामध्ये पण कामं करायला लागतात झाडांना पाणी टाकायचं आहे ना त्यांचे फळं वगैरे आले की त्यांची निगा राख राखायची वगैरे भरपूर कामं असतात तर ते कामं करताना सुद्धा ते मानायचे हेच माझं ईश्वर म्हणजे हे झाड जर का मी लावलं याची मी जर का चांगली सेवा केली याला खूप छान वाढवलं तर हेच माझे देव म्हणजे मी यांची सेवा करतोय आणि हे झाड जे जा आहे हे माझ्यासाठी देव आहे तर आपण देव समजून जर त्या झाडाची व्यवस्थित रूपे निगा राखली तर ते झाड भरभर भरभर भर वाढणार चांगले फळ देणार नाही का तर तेच इथे म्हणता येत ते त्यांचे असे म्हणणे आहे आ, की काम करत असताना फक्त मुखाने देवाचे नाव जरी घेतले तरी तिथे संपूर्ण समर्पण भाव असते की नाही म्हणजे जे तुम्ही काम करत आहात तुम्ही समजा बागायती करत आहात तर मग तिथे ते बागायती करतानासुद्धा जरी तुम्ही तोंडाने देव देव देवदेव देव केले म्हणजे ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाचे नाव जरी घेतले त्याला मनापासून नमस्कार जरी केला तर तिथेच आपले ईश्वर ते कामच आपले ईश्वर आहे ना ते पण आपला समर समोर समर्पण भाव म्हणजे तिथे आपला पूर्ण समर्पण भाव दिसतो आणि आपले काम हेच आपले ईश्वर आहे भक्तीचा असा हा सोदा साधा सोपा मार्ग त्यांनी लोकांसमोर आणला म्हणून फक्त देवासमोर बसूनच नव्हे तर कामं करताना सुद्धा देवाचे नाव घेता येते हे त्यांनी सुचवून दिले आहे ना पहिलेच्या काळात काय होतो की तुम्ही दिवसभर जे देवाचे नाव घेत बसा देवासमोर बसा देवळात वगैरे हे ते पण संत सावता माळींनी सगळ्यांना सांगितले की नुसतं ते करणंच म्हणजे देवाची भक्ती नव्हे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठलेही कामं करताना फक्त तोंडाने ईश्वराचे नाव घ्या हो त्याचे जे माना त्याला आहे ना म्हणजे त्या त्याचे धन्यवाद तुम्ही द्या तर तेच काय तर तेच तिथेच तुम्हाला जे आहे ईश्वर दिसतील आणि तीच तुमची खरी ईश्वराची भक्ती असेल म्हणून तुम्ही कामं घरातली करा घरातली कामं करता करता ईश्वराचे नाव घ्या तुम्ही काही दुसरे कामं करत असाल तेव्हा तुम्ही ईश्वरचे नाव घ्या ईश्वर काही हे म्हणत नाही देव काही म्हणत नाही की माझ्यासमोर बसून तुम्ही अगदी डोळे मिटून वगैरे आणि माझं नाव घ्या तसं देव म्हणत नाही म्हणतो की तुम्ही जिथे आहात जे करत आहात त्याच्यातच तुम्ही माझं स्वरूप बघा आणि त्या स्वरूपातच मला तुम्ही मान्य करून आणि तिथे माझं नाव घ्या की झालं म्हणूनच इथे संत माळींनी सगळ्यांना असं सुचवून दिलं बाबा तुम्ही लोक असं पण करू शकता बघत आले लोक तसं पण करायला लागलेत म्हणून त्यांची भक्ती दुसऱ्यांपेक्षा वेगळी ठरते कळलं ना आता हे जे न, तुम्हाला प्रश्नोत्तर वगैरे कसे वाटले मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्कीच कळवा मी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याच्या आधी मला काहीतरी कमेंट्स याबद्दल यायलाच हवेत भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार